Congratulations and celebrations when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilations, I want the world to know I'm happy. Maharashtra police me. महाराष्ट्राचा पोलीस मी हा महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्र माझा या राज्याचा रक्षण करता हा अभिमान माझा हा अभिमान माझा महाराष्ट्राचा पोलीस मी महाराष्ट्राचा पोलीस मी हा महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्र माझा या राज्याचा रक्षण करता हा अभिमान माझा हा अभिमान माझा महाराष्ट्राचा पोलीस मी अभिमान आम्हाला हे आमचे खाते जना जनाच्या मनात रुजू प्रेमाचे एक नाते प्रेमाचे एक नाते वर्दीचा अभिमान आम्हाला हे आमचे खाते जना जनाच्या मनात रुजू प्रेमाचे एक नाते अहो प्रेमाचे एक नाते प्रेमाच्या या नात्या मधला प्रेमाच्या नात्यामधला विश्वास ठेवू ताजा विश्वास ठेवू ताजा या राज्याचा रक्षण करता हा अभिमान माझा हा अभिमान माझा महाराष्ट्राचा पोलीस मी दमाचे नवे आम्ही जनसेवक दुष्टांचा संहार करू हो सज्जनांचे अभिभावक हो सज्जनांचे अभिभावक नव्या युगातील नव्या दमाचे नवे आम्ही जनसेवक दुष्टांचा संहार करू हो सज्जनांचे अभिभावक हो सज्जनांचे अभिभावक अविरत राहू सुसज्ज आम्ही अविरत राहू सुसज्जा मी नसणार गाजा वाजा नसणार गाजा वाजा या राज्याचा रक्षण करता हा अभिमान माझा हा अभिमान माझा महाराष्ट्राचा पोलीस मी जागृत राहू सदरक्षणाय खल निग्रहणाय हे प्रीतम नाम धिरुजू हे प्रीतम नाम धिरुजू आतंकाचा बिमोड करण्या सदैव जागृत राहू सदरक्षणाय खल निग्रहणाय हे प्रीतम नाम धिरुजू हे प्रीतम नाम धिरुजू प्रीत हे अविरत जपण्यासाठी
प्रीत है अविरत जपण्यासाठी हळवे क्षण ही त्यागा, हळवे क्षण ही त्यागा। या राज्याचा, या राज्याचा रक्षण करता हा अभिमान माझा, हा अभिमान। माननीय पोलीस महासंचालक यांनी जेव्हापासून महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे तेव्हापासून महाराष्ट्र राज्यामधील सर्व पोलीस अधिकारी आणि आमदार यांच्यासाठी एक वेगळं आशेचं किरण लावलेलं आहे। सरांचे एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे, सर पोलीस खात्यातील लहानात लहान घटक कॉन्स्टेबल पासून ते सर्व अधिकाऱ्यांपर्यंत डायरेक्ट कनेक्ट असते। म्हणजे आपलं सर्वांना माहिती आहे की सरांच्या संकल्पनेतून सर दर रविवारी फेसबुक लाईव्ह असतात, त्याच्यामध्ये सर्व अंमलदार सर्व अधिकारी त्यांच्या ज्या अडचणी आहेत, वैयक्तिक अडचणी असतील किंवा काही खात्यासंदर्भातील अडचणी असतील, प्रमोशनच्या बाबतीत अडचणी असतील, तर त्याबाबत सरांना डायरेक्ट मेसेज करतात आणि सर सदरची अडचण सोडवण्याचा प्रयत्न करतात। नव्हे त्यांनी आल्यापासून खूप सर्वांच्या अडचणी सोडवलेल्या आहेत। आमच्याबद्दल सांगायचं तर आमच्या प्रमोशनच्या वेळेस आम्ही सर्व सरांना व्हॉट्सअपवर पर्सनल मेसेज टाकत होतो, काही काळामुळे थोडंसं हे होत होतं, तरी सर प्रत्येक वेळेस आमच्या मेसेजला रिप्लाय देत होते आणि सरांनी लवकरात लवकर प्रमोशन करण्यासाठी जी हालचाल केली आणि त्याच्यामुळे आम्हाला हे प्रमोशन मिळू शकलं, तर त्याबद्दल सर्व प्रमोशन झालेल्या अधिकाऱ्यांमार्फत मी सरांचे मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे महासंचालक सरांप्रमाणेच आमचे नाशिकला लाभलेले पोलीस आयुक्त यांचे सुद्धा खूप नाविन्यपूर्ण संकल्पना आहेत। करोना काळामध्ये सर्वप्रथम त्यांनी आल्या आल्या जागेची पाहणी करून करोना रुग्णालयाचं त्यांनी ओपनिंग केलं आणि पोलीस खात्यातील सर्व अधिकारी अंमलदार त्यांचे कुटुंबीय त्यांचे नातेवाईक यांना चांगल्या प्रकारचे उपचार मिळाले। ज्या काळामध्ये कुठे बेड्स मिळत नव्हते, सगळीकडं सगळी प्रॉब्लेम चालू होते, त्यावेळेस पोलिसांसाठी एक हक्काचं ठिकाण सरांनी उपलब्ध करून दिलं। तसेच सरांचा अंमलदारांकडे अधिकाऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप सकारात्मक आहे। प्रत्येक जणाची वैयक्तिक अडचण सोडवण्याचा सर प्रयत्न करतात आणि त्यांनी खूप जणांच्या वैयक्तिक अडचणी इथं सॉल्व्ह केलेल्या आहेत। अशा प्रकारे आम्हाला सर्वांना चांगले वरिष्ठ, अतिशय चांगले महासंचालक आणि नाशिकसाठी अतिशय चांगले पोलीस आयुक्त मिळालेले आहेत, याबद्दल आम्हाला स्वतःला आभारी समजतो। तरी सर्वांच्या वतीनं मी सरांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो। धन्यवाद महेश। खरोखर सर्वांच्याच भावना आपण इथं बोलून दाखवल्या। DGP म्हणून सरांनी केलेले कार्य स्तुती नाही आहे सर, ते सत्य आहे, त्या भावना खरोखर सत्य आहेत, प्रत्येकाच्या मनात त्याच भावना आहेत। तर बदल्यांमध्ये जी संवेदनशीलता पण जपलेली आहे, काही अधिकारी इथंच आम्ही पाहिलं होतं की नागपूरला बदली झाली होती, मग त्यांना अडचण होती, त्यांनी आपला ओवर घेतला, सरांनी ओवरला त्यांना गाडी पण दिली। तोपर्यंत CP साहेब कुठलाही विचार न करता रिलीव करतात, कारण त्यांचा हक्क आहे असं मानतात। मीच बऱ्याच सरांना विरोध करते, सर आपल्या PSI वॅकन्सी इतकी आहेत, कृपया सोडू नका, थांबा। तर सर म्हणतात की त्यांचा हक्क आहे, सोडून देऊ, पण त्या एका केसमध्ये सरांनी रिलीव करायचं थांबवलं, कारण त्यांना नागपूरला समस्या येणार होत्या आणि ते आपल्या ओआरमध्ये आले, तर सरांनी त्यांना रिलीव करायचं थांबवला, आदेश थांबवला, तिथं ओआरमध्ये आले आणि आपण 15 दिवसामध्ये त्यांची बदली नाशिकमध्ये करून दिली। म्हणजे यामधून आमची सोय होते हा एक स्वार्थ आहे, पण काही ते 2013 बॅच जे आहेत ते एजेड आमचे अंमलदार आहेत, जे आता PSI बंद आहेत, त्यांचे जेन्युइन प्रॉब्लेम आहेत, ते सर आपण खूप संवेदनशीलपणे पाहत आहात आणि त्याचंच मूर्तिमंत स्वरूप म्हणजे महेशनं केलेलं भाषण आहे सर। धन्यवाद सर, दोन्ही पांडे सरांना सुवर्णयोग पहा की पोलीस महासंचालक देखील पांडेच आहेत आणि आमचे लाडके आयुक्त देखील पांडेच आहेत।
गडचिरोली मध्ये चांगली कामगिरी केलेल्या
आपल्या अधिकाऱ्यांना वेग वर्धित पदोन्नती मंजूर करणे असे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेऊन माननीय पोलीस महासंचालक तोडतोड करत आहेत. त्यांच्या अटीशी त्यांच्यामुळं आपण अत्यंत सक्षमपणे काम करू शकू. त्याचबरोबर पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी देखील अशाच प्रकारे बदल्यांमध्ये ट्रान्सपरन्सी ठेवलेली आहे. आपण पाहता सर्वजण जाणता की प्रत्येक छोटी बदली असेल तर माननीय पोलीस आयुक्त त्याच्यासाठी स्पेशल इंटरव्ह्यू ठेवतात. सर्व डी सी पी त्या इंटरव्ह्यूला हजर राहतात आणि काही समस्या असणाऱ्या लोकांसाठी दर शुक्रवारी आपले ओवार होतात आणि सर न चुकता ओवार घेतात. कोणतीही मोठी अडचण तर वेळ बदलतो पण दिवस बदलत नाही. आज या शुक्रवारी देखील सरांना ओवार घ्यायचे होते, तयारी केली होती, पण सुट्टीत असल्यावर सर म्हणले मी पुढच्या वेळेला पूर्ण ओवार मागे करणार आहे. त्यामुळे दोन्ही आमचे आयुक्त त्याचबरोबर महासंचालक सर खूप खूप संवेदनशीलपणे आपल्या बाळांची आपल्या मुलांची काळजी घेत आहेत. धन्यवाद विजय. त्यानंतर मी आमचे सत्कारमूर्ती यांच्या पत्नी एस आय मनोज विसे यांच्या पत्नी तेजस्विनी विसे यांना विनंती करते, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. Good evening the dignitaries present on the dais and good evening to each one of the present here. So may I take the permission from sir to express my feelings. So thodshi bhiti vatte ata pahile ta sangitla naav dilo pan ata yoga course na far rarely kwachitas ami family members khup kwachit bagto nahi ta otherwise we see movies only like singam simba and suryavanshi. Thanks to you sir that we got the chance to see this course all together. So it's really really thank you for organizing committee that we have been invited. We feel so special and honored that we are associated with such course. So it's highly appreciable. I have high regards since I see my husband. I have high regards to this community sir. The amount responsibility and accountability you take on your shoulders and the way it is put forward, it's highly commendable. And Sanjay sir and Pandey sir, I really like I've heard before that you are the god of police department. Yes sir, and I witnessed it atta mala kacha anubhav ala hai karan ki ज्या पद्धतीने हे सगळे तिघ जण तुम्हाला ट्रीट करत होते आय फेल्ट की डेली दे इंटरॅक्ट विथ यू ऑल. इज इट यू फेल्ट ऑर नॉट? येस, की मला कनेक्शन इतकं स्ट्रॉंग दिसलं. इट्स कमेंडेबल सर. सो हॅट्स ऑफ टू यू ऑल. आय हॅव कम्प्लीट रिगार्ड्स टू एंटायर फॅमिली अँड कंग्रॅच्युलेशन्स टू द प्रमोशन होल्डर्स. द अमाऊंट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी अगेन यू कॅरी with lot of dedication, sincerity and honesty you people work. Tirelessly you work. Sometimes it's not 12 hours, 18 hours, it's more than 24 hours. But without any demands, you keep on tirelessly working. So hats off to you all once again. Thank you and congratulations. So one request from my side, it's a humble request to you sir. On this platform I take this opportunity. May I request something sir? Sir, I am wife of Manoj Bise. He's been promoted from ASI, from Havaldar to ASI, and he's been 32 years in the service, and his past is 2013, the departmental exam also. So I think the promotion, we expect the promotion. So I know, yes. And I know sir, yes, I know it will happen. It's going to happen, that I know. Yes, for sure. Thank you once again. Thank you sir. थँक यू सो मच तेजस्विनी विसे मॅडम. आपले विचार नक्कीच वरिष्ठांपर्यंत पोहोचलेले आहेत. अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे मॅडम, जसं म्हटल्या तसं खूप आमचे बॉस देखील खूप चांगले आहेत. दोन्ही आमचे पालक आहेत इथं मॅडम आणि ते सदैव आमच्यासाठी उपलब्ध असतात, आमच्या पाठीशी उभे असतात. तदनंतर मी आमचे पोलीस नायक विजय विधाते यांच्या पत्नी
प्रीती विधाते यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रीती विधाते हा प्रोफेसर आहेत, कृपया त्यांनी इथे येऊन आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद मॅडम. व्यासपीठावर विराजमान पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य माननीय श्री संजयजी पांडे साहेब, पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय श्री दीपकजी पांडे साहेब सर, एच क्यू मॅडम, डी सी पी साहेब, सर्व अधिकारी व अंमलदार, इथे जमलेले सर्व पोलीस कुटुंबीय व आप्तेष्ट यांना माझा नमस्कार. आज ज्यांची सर्वांची पदोन्नती झालेली आहे त्यांचे हार्दिक अभिनंदन करते. आज मी आपले महासंचालक व आयुक्त साहेब यांच्याविषयी दोन शब्द बोलते आहे याची मला परवानगी हवी. आपल्या सर्वांस माहीत आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे महासंचालक श्री संजयजी पांडे साहेब हे पोलिसांचे आरोग्य व अडीअडचणीत नेहमी जागरूक असतात. त्यासाठी त्यांनी आज पावेतो अनेक योगदान दिले आहे. वेळोवेळी मंत्रालयात पोलिसांचे प्रश्न ते मांडत असतात व पोलिसांना त्यांचा हक्क मिळवून देतात. त्याबद्दल पोलीस कुटुंबियांच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभारी आहे. तसेच नाशिक शहराचे पोलीस आयुक्त माननीय श्री दीपकजी पांडे साहेब यांच्याबद्दल बोलायचे तर त्यांचे पद अगदी उच्च परंतु एका साधारण व्यक्तीप्रमाणे त्यांचे वर्तन असते. अगदी गोदावरी नदीच्या थंड पाण्यात वडिलांबरोबर स्नान करणे असो किंवा एका कुटुंबीयांच्या आजीबाईंना मान देणे असो, अगदी त्यांच्या अंतिम समयी देखील त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन कसे करावे व हे सगळं सरांकडून शिकण्यासारखे आहे असे आयुक्त नाशिक शहराला लाभले हे नाशिक शहराचे अहम भाग्य म्हणावे लागते. आजच्या कार्यक्रमात माझ्या सासूबाई श्रीमती जनाबाई विदाते देखील या ठिकाणी उपस्थित आहे. ह्या साक्षीच आहे की माझे पती श्री विजय विदाते हे आजपर्यंत उत्तम मुलगा, उत्तम भाऊ, उत्तम पती व उत्तम पिता म्हणून नेहमी साबित झालेले आहे. आज पोलीस शिपाई पदावरून ते पोलीस नाईक पदावर पदोन्नती त्यांना मिळाली. याचाच अर्थ असा की त्यांची कामगिरी पोलीस खात्यामुळे अगदी उत्तमच म्हणावी लागेल. एका स्त्रीसाठी तिच्या पतीचे होणारे गोड कौतुक डोळ्यांनी बघणे हा ऐतिहासिक क्षण आमच्या विधाते घराण्यामध्ये आम्हाला अनुभवास मिळाला यासारखा मोठा गर्व करण्यासारखे नाही. मी व माझा परिवार आम्हा त्यांचा गर्व वाटतो. आमच्या विधाते घराण्याच्या शिरपेचा त्यांनी मानाचा एक मोठा तुरा रोवलेला आहे. अहो जागेवर उभे राहा. तुमची प्रगती उत्तरोत्तर अशीच होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय हिंद. थँक्यू प्रीती विधाते मॅडम. खरोखर आपले पती हे खूपच सर सगळ्यात पहिल्यांदा तेच आले होते. 2005 मिनिटे मी असताना तेच इथं हजर होतं. विजय विधाते तर सर्व खूप हजर होते आणि अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांची प्रॅक्टिस करत होते. खरोखर जे म्हणतात ते काही खोटं नाही आहे. पुन्हा एकदा त्यांचं देखील सर्व सत्कारमूर्तींचं अभिनंदन. त्यानंतर मी सचिन नेरकर पोलीस नाईक यांची कन्या अक्षदा नेरकर यांना विनंती करते की त्यांनी कृपया पुढे येऊन आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्व अध्यक्ष पोलीस अधिकारी यांना माझा नमस्कार. आज माझ्या पप्पाचं प्रमोशन झाल्या मला खूप आनंद वाटतोय. माझा मान मी त्यांची मान माझ्या पप्पांना खूप असंच काम करा तुम्ही हेच माझं सर्वांना ईश्वरचरणी प्रार्थना आहे. मी असं काम करेल की माझ्या पप्पांची मान मी उंच व्हावी. माझ्या पप्पांचं एकच स्वप्न आहे की पोलीस अधिकारी व्हावं हे मी स्वप्न
सुरमा करून दाखवणारे माझे बाप्पा जेव्हा पोलीस वर्दी घालते मला असं वाटतं की ही वर्दी कधीच गाडी फिरायची खूप इच्छा आहे लाल दिव्याच्या गाडी ते पप्पांचं स्वप्न मी पूर्ण करणार आहे एवढीच माझी इच्छा आहे की माझ्या पप्पांची मान समोर जाणार आहे माझे पप्पा माझी एक पर्सनल आय डी आहे हेच माझी बोलू इच्छिते दोन स्वतः संपदन हे धन्यवाद अक्षरा प्रत्येक पोलीस हा आपल्या कुटुंबियांसाठी आदराचं स्थान प्राप्त करतात आणि खरोखर तुम्ही सर्व भाग्यवंत आहात की खरोखर आज ऐतिहासिक सोहळा होतोय असं म्हणल्यास खरोखर वावग होणार नाही आहे माननीय DGP सर आपल्यामध्ये इथे उपस्थित आहेत तुमच्या आनंदामध्ये ते इतक्या तन्मयतेने सहभागी होत आहेत आता मी कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे वळते मी वरिष्ठ माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक सर्वात लाडके ओढते आणि सर्वांवरती प्रेम करणारे माननीय संजय पांडे सर आजचा हा कार्यक्रम त्यांनी घडून आणला अतिशय उत्कृष्ट असं नियोजन केलं आणि सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना एका वेगळ्या भावनेने गुंतवून टाकलं असे नाशिकचे अतिशय धारणीचे आणि गुन्हेगारांना त्याचबरोबर समाजकंटकांना आणि काही विशिष्ट समाजविघातक लोकांना आपल्या कार्याने धडकी बनवणारे असे पोलीस आयुक्त माननीय श्री दीपकजी पांडे ठिकाणी उपस्थित असलेले नाशिक शहरातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपायुक्त बारकोण पौर्णिमा खडा त्याचबरोबर ACP सर्व पोलीस निरीक्षक API PSI ASI हेड कॉन्स्टेबल पोलीस नाईक कर्मचारी आणि ज्यांच्यासाठी आपण ज्यांच्यासाठी जे कुटुंबीय आलेले आहेत ते सर्व पोलिसांचे कुटुंबीय आहेत त्यांच्या पत्नी असतील भगिनी असतील त्यांचे आई वडील असतील त्यांची मुलं असतील आज हा कार्यक्रम एक वेगळ्या स्वरूपातला कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचं नियोजन अशा पद्धतीने दीपक पांडे साहेब सांगत होते की आम्ही दर महिन्याला असा कार्यक्रम घेतो खरंच ही बाब कौतुकास्पद आहे महाराष्ट्र पोलीस दलाच्या वैभवात वाढ करणारी अशी बाब नाशिक सारख्या पुण्यनगरीमधनं सुरू झालेली आहे आणि ती पांडे साहेबांनी केले आम्हाला सर आपला सात अभिमान वाटतो काही माणसं साधी असतात दिसतात पण साधी परंतु त्या साधेपणामध्ये विशाल असा मोठेपण असतो विचारात तेज असतं बोलण्यात नम्रत असते आणि वागण्यात सौजन्य असते आणि आपल्या सर्वांच्या हृदयात प्रेमाचा झरा निर्माण करणारा महासागर असतो आणि ते म्हणजे आपले लाडके पोलीस महासागर खरं तर पोलीस महासंचालक ह्या उच्च पदावरती असलेल्या आपल्या DGP सरांनी एवढा वेळ देणं विशेष करून जवळ 50-60 कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या खांद्यावरती मॅचेस लावणं हा सर माझ्या आत्तापर्यंतच्या सर्व्हिसमध्ये असा सोहळा कमी झाला आतमध्ये हृदयामध्ये जे प्रेम लागतं भावना लागते ती भावना ती ते प्रेम असणारे महाराष्ट्रामध्ये एकमेव अधिकारी म्हणजे आपल्या DGP सर आहे इथं सर दरगश जे दुग्ध सरकार आयोग होता कर्मचाऱ्यांना तर अन्न झालेलंच आहे परंतु त्यांच्या पत्नींना सौभाग्यवतींना त्यांच्या मुलांना त्यांच्या आईवडिलांना पण अतिशय आनंद झालेला आहे एक हवलदार आहे ते माझ्याकडे असले मला मी तळाशी SDPO होतो ते हवलदार होते कारकुनचं काम करत होते इथं आल्यानंतर त्यांनी मला पहिले त्यांच्या गोळ्यामध्ये पाणी आलं हा क्षण म्हणजे हा क्वचितच आपल्या जीवनात त्यांना लक्षण आहे आणि हा क्षण ज्यावेळेस आपण व्यसतो आपल्या नाही जीवनामध्ये आपण घेतो त्याच वेळेस खऱ्या अर्थाने जीवन होतं पोलीस डिपार्टमेंट एक कुटुंब संबंध आहे आपले असे DGP सर आपले आयुक्त साहेब यांच्या या प्रेरणेने हा कार्यक्रम आज इथं होतोय
आता मगाशीच पाहिलं की पोलीस म्हटलं तर रस्त्यावरती आपल्याला लढावं लागतं. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना आठवण असेल, रस्त्यावरती लढले म्हणून गावागावात आपल्या घरात दिवाळी आली, पण ती त्यांच्या घरातली भिजली म्हणून आपल्या घरामध्ये मात्र दिवाळी आली. आपल्या दुःखात दुसऱ्याच्या आनंदात जो आपला आनंद मानतो असा पृथ्वीपत दलावरचा एकमेव प्राणी आहे आणि तो म्हणजे पोलीस. सर, कुटुंबाची जबाबदारी पार पाडताना खरं म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना फार वेळ कमी वेळ मिळतो, कारण आपलं स्वरूपच असं आहे की 24 तास बांधलेली माय कायद्याने 24 तास कर्तव्याशी बांधील असलेला असा अजब प्राणी म्हणजे पोलीस आणि पोलीस अधिकारी. आणि हे बंधन आपल्याला कायद्यानेच असल्यामुळं आपण एवढे व्यस्त असतो, समाजाचे अनेक प्रश्न असतात, कुणाच्या कुटुंबामध्ये कुठली अघटित घटना घडली किंवा विघटित घटना घडली तिथं पोलीस लागतो. एखादा मुलगा जन्माला आला, त्या जन्माच्या मुलाच्या जन्मात शंका असेल तर पोलिसाला बोलवलं जातं. एखादा माणूस मृत्यू पावला, त्याच्या मृत्यूमध्ये शंका असेल तरी पोलिसाला बोलवलं जातं. तुझ्यासारखं की अगदी जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत जसे आपले पुजारी सर्व संस्कार करतात, जसं माणसाच्या जन्मापासून ते माणसाच्या मृत्यूपर्यंत तो व्यवस्थित राहिला तर ठीक, व्यवस्थित नाही राहिला तर पोलिसांना त्याचा संस्करण करावं लागतं. हे इतर कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये होत नाही. शनिवार रविवार असतो, सुट्टीचे दिवस असतात, परंतु आपण ड्युटीवर असतो. तुम्ही कुठल्याही कलेक्टर ऑफिसला जा, PWDला जा, कुठल्याही ऑफिसमध्ये जा, तिथं केवळ केवळ म्हणजे एखादा वॉचमन सोडला तर पोलीस नसते. अशा परिस्थितीमध्ये रात्रंदिवस काम करणारा आपला पोलीस कर्मचारी अधिकारी त्याच्या घरामध्ये जर कुटुंब चांगलं नसेल, कुटुंबाचं स्वास्थ्य नसेल, त्याची मुलं बिघडतात. सर, फार मोठं उदाहरण आहे. एका हवालदाराचा मुलगा डॉन बनतो, अंडरवर्ल्डचा डॉन बनतो. आणि हे नुसतं तेवढंच नाही तर असे बरेचसे कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची मुलं सुद्धा अगदी चैसलाची परीक्षा मुळ्यापर्यंत अडकलेली आहेत. आणि ते न होऊ देण्यासाठी खरा प्रतिबंध जो सामाजिक मानसिक स्वास्थ्य सांभाळण्याचं कार्य त्याचं कुटुंब करत असतं. आणि कुटुंबाचे ज्या घरातली स्त्री शिकलेली आहे, ज्या घरामध्ये चांगल्या प्रकारचे जो वर्तन आहे, तो अधिकारी किंवा कर्मचारी कधीही जीवनामध्ये असक्सेसफुल झाल्याशिवाय राहणार नाही, सक्सेसफुल झाल्याशिवाय राहणार नाही, तो यशस्वी होतो. आणि ह्या सर्व कुटुंबाच्या पाठीमागे आज आपण हा सोहळा पाहतोय. मग अशी खूप छान वाटलं, त्या एक कर्मचाऱ्याच्या पत्नी होत्या आणि त्यांनी सांगितलं अहो
सर आपला खरंच म्हणजे मनापासून मी सुद्धा भावभावित झालेलो आहे. मनापासून आपलं धन्यवाद सर. आपण महाराष्ट्र पोलीसचं कुटुंब असं सुंदर एक कुटुंब प्रमुख या नात्याने सर सांभाळलेलं आहे आणि आपला हा वारसा जो आहे तो सर्व आमच्यासारखे अधिकारी पाटील साहेब आणि तर मित्रांचा सर आमच्यासारखे अधिकारी तो निश्चितपणे सर्वीकडे राहू आणि हा जो उपक्रम आहे अतिशय स्तुत्त उपक्रम रक्त साहेबाने सुरू केला आहे तो आमच्या सर्व रेंजमध्ये सुद्धा सर आम्ही पुढे राबवणार आहोत. आपले सर मनापासून आपण एवढ्या लांबून आला लागता ह्या कार्यक्रमाला इतक्या वेळा आपण कार्यक्रमासाठी दिलं बडे साहेबांचं म्हणजे रक्त साहेबांचं तर सर मनापासून आभार. त्यांचा एक दरार आहे त्याचबरोबर भावडी नाता आहे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी एक अतिशय माणुसकीचा सोजवळ दरार त्यांच्या हृदयात त्यांचे आयुक्त नाशिकला लाभलेलं हे नाशिक नागरिकचं एक भाग्य आहे. त्यांना पण त्यांचे मी मनस्वी आभार मानतो की या कार्यक्रमात मला अशा हृदयस्पर्शी कौटुंबिक कार्यक्रमात मला बोलवलं आणि सहभागी करून घेतलं. आपले धन्यवाद आयोजकांचे पण धन्यवाद. मला माझ्याशी सगळी दिली आदरणीय पोलीस महासंचालक श्री संजय पांडे सर, माननीय डीआयजी नाशिक रेंज बीजी शेखर पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित सर्व डीसीपी एसीपी सिनियर पीआय पोलीस स्टेशनचे सर्व सत्कारमूर्ती ज्यांना प्रमोशन मिळालेलं आहे पीआयची ज्यांना नायक पीसी टू नायक नायक टू हवालदार हवालदार टू एसआई तसेच लोकांना पोलीस मेडल फॉर मेंटोरी सर्व्हिस मिळालेलं आहे असे सर्व सत्कारमूर्ती त्यांचे कुटुंब लिपिक वर्गे बंधू आणि वगैरे आज आम्ही या ठिकाणी जमलेला आहे कारण की आज दूध शर्करा युग एक हे झाला की आपले अंमलदारांबरोबर अधिकाऱ्यांचे जे आहेत सत्कार झाला पण जे असल दूध शर्करा युग जे आहे तो असा आहे की काल जे आहे मी आजपासून रजेवर आहे. साहेबांनी मला रजा दिलेली आहे मी आजपासून रजेवर आहे पण मला प्रमोशन द्यायचं होतं आणि मी जर गेलो तर प्रमोशन एका आठवड्याने लांबेल म्हणून आम्ही आज ठरवलं की आज एक कार्यक्रम करून जाऊ आणि मी एक कार्यक्रम काढलं त्याच्या 2 तासानंतर साहेबांच्या फोन आला रात्री 8 वाजता की दीपक मी येत आहे तुमच्या ऑफिस पाहायचे आहेत अधिकाऱ्यांची थोडी मीटिंग ठेवणार. मी सांगितलं सर असल योग आहे की एक कार्यक्रम ऑलरेडी ठेवलेला आहे आणि जे आपल्याला खूप आवडतं कारण की सरांनी आम्हाला एक मेसेज पाठवलेला आहे ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की दर दिवशी कमीत कमी एक काम असा करा जेणेकरून तुमचे अंमलदार किंवा अधिकाऱ्यांच्या तोंडावर हसी येईल. आज तोच योग आलेला आहे की सर आम्हाला सुद्धा कोणी स्टार कोणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना मागचे लावलं नाही आज आपल्या अंमलदारांचे आणि अधिकाऱ्यांचे स्टार लावण्याची पाळी आलेली आहे. आपला शुभ हस्ते जे आपण इतकं जबरदस्त या ठिकाणी चेतना निर्माण केलेली आहे सर्वांमध्ये तर आपला हस्ते होईल हे सर्वांना खूप आवडला हा कॉन्सेप्ट तर म्हणजे हे कार्यक्रम जे माझ्या हस्ते होणार होतं त्याच्यामध्ये माननीय आदरणीय डी साहेब आणि याच्यामध्ये सर मी आपल्याला सांगू इच्छितो की हे बेसिकली कार्यक्रम जो होता महिन्यातून एकदा ते कुठलाही आपले अंमलदार अधिकारी रिटायर झाले किंवा क्लिपिंग वर्क किंवा क्लास वर्क तर त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी जे आहे ते कार्यक्रम ठेवत होतो आणि कोविड रिस्ट्रिक्शन्स असलं तर मग आपण कुठेतरी वरती हॉलमध्ये छोटा कार्यक्रम घेत होतो पण स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स असं आहेत सर की एक व्यक्तीसुद्धा जर रिटायर होत असेल तर त्याचे 30, 35, 35, 32, 38 कधीकधी 40 वर्षाच्या सर्व्हिसचे मान ठेवण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांसह त्यांचे सत्कार केला पाहिजे या धोरणाखाली या ठिकाणी नक्की महिन्याच्या शेवटच्या दिवशी जे कोणी रिटायर होते ते कार्यक्रम होते. कालांतरामध्ये आम्हाला असं वाटलं होतं की हे जे प्रमोशनचे कार्यक्रम आहेत ते खरं तर परेड ग्राउंडवर व्हायला पाहिजे
आणि ते जे आहे ते आपण परेड परेड ग्राउंड वर घेण्याचे आमचे धोरण होतं, पण हे परेड चालू होत नव्हता आणि कोविड जे आहे ते थोडा जातो मागे जातो परत येतो, वेव्ह वन वेव्ह टू वेव्ह थ्री, तर अजूनपर्यंत आपली परेड सुरू झालेली नाही आहे। म्हणून जवळपास 6 महिन्यापूर्वी आपण निर्णय घेतला की आता महिन्यात 2 कार्यक्रम आपल्याला करायचे आहेत। महिन्याच्या शेवटला आपल्याला निरोप समारंभ म्हणजे रिटायरमेंटच्या वेळी असतो तो, आणि दुसरा त्याच्या पाठोपाठ जसा रिटायरमेंट होते तसंच दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आपण त्यांना प्रमोशन देतो। आणि प्रमोशनच्या स्वागतासाठी त्याच्यासाठी 2 उद्देश आहेत। एक तर त्याचे मान सन्मान आदर व्हायला पाहिजे, कारण की त्यांना प्रमोशन मिळालेलं आहे आणि त्यांना घरात एक फोटो ठेवता येईल की आम्हाला सी पी साहेबांनी जे आहेत किंवा डी सी पी साहेबांच्या हस्ते मला हा रँक मिळालेला आहे। आणि दुसरा की सर कॉन्स्टेबल वरून नायक होते म्हणजे त्यांना तपासचे अधिकार मिळते, म्हणजे त्यांना तपासची ट्रेनिंग साठी सुद्धा आपल्याला समाविष्ट करून घ्यायचे आहे। नायक म्हणून हवालदार होते म्हणजे त्यांना बीटचे चार्ज मिळते, तर म्हणजे त्याचे बीट कसं सांभाळावं त्याची ट्रेनिंग होणे आवश्यक आहे। आणि हवालदार म्हणून ASI होते, तर या ठिकाणी PSI/ASI असा चौकी इन्चार्ज होतो, तर मग चौकी इन्चार्ज म्हणून त्याचे काय कर्तव्य असतो त्याची ट्रेनिंग होणे। तर कोविडच्या कालावधीमध्ये सर बरेचसे ट्रेनिंग कार्यक्रम जे होता ते थांबलेला होता। आता DCP HQ ने हे दोन्ही कार्यक्रम सर DCP HQ पूर्णिमा चावले यांच्या माध्यमातून होत आहेत, ते खूप त्याच्यामध्ये कष्ट घेत आहेत। खरं तर यश पूर्णिमा चावले मॅडम जे आहेत त्याच्यासाठी याच्यामध्ये मॅडमने इतकं कष्ट घेतलेलं आहे की प्रत्येकाची ग्रॅच्युटी, पेन्शनची रक्कम फिक्स करणे, बाकी लिव्ह इन कॅशमेंट, GIS सर्व जितना पेन्शन बेनिफिट्स आहेत ते त्याच दिवशी त्याची घोषणा केली जाते आणि त्यांना तो दिला जातो आणि पेन्शन त्याची मॅक्सिमम 15 दिवसात ते सुरू होऊन जाते, मॅक्सिमम 15 दिवसात। आणि हे जे आहेत जे प्रमोशनचे जे कार्यक्रम आहेत त्याचे जे एक साईड इफेक्ट आहेत की तुम्हाला ट्रेनिंग दिला जाणार आहे, आता हे जे बॅच पासून आहेत 2-4 दिवसानंतर तुमचे शेड्यूल लिहेल आणि तुम्हाला 2 दिवसासाठी इथे म्हणजे कॉन्स्टेबल टू नायक झालेला त्यांच्या 2 दिवसात, नायक टू हवालदार झालेला त्यांच्या 2 दिवसात आणि हवालदार ASI झालेला त्यांच्या 2 दिवसात, असा 6 दिवसाचे ट्रेनिंग कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे। आणि तुमची जी पुढची जी जबाबदारी आहे, कारण की प्रमोशन म्हणजे जबाबदारी, मी जेव्हा SP होतो आणि जेव्हा जी जबाबदारी होती आता त्याची जबाबदारी खूप वेगळी झालेली आहे। सर तर DGP आहे त्याची जबाबदारी किती मोठी आहे, तर म्हणजे जितकं प्रमोशन तेवढाच जबाबदारी, तर तुमची पण जबाबदारी आता वाढलेली आहे। त्या जबाबदारीच्या निमित्ताने तुमच्यामध्ये त्याच्या शक्तीचे संपादन झालं पाहिजे, तुमच्यामध्ये तो शक्ती निर्माण झाली पाहिजे आणि समाजासमोर ज्या ठिकाणी तुम्ही काम करतो सेवा देतो तुमच्यामध्ये कुठली कमतरता येऊ नये। कारण की थाना प्रभारींचे असा पण तक्रार होती की ते नायक झालेला पण तपास येत नाही, मग असा जे आहे ते आपल्यासाठी योग्य नाही, आपल्याला तो स्किल यायला पाहिजे आणि तुमचे स्किल अपग्रेडेशनचे काम या ठिकाणी होणार आहे। हे फक्त आज आपण माननीय कारण की आज योग मिळालेला आहे साहेबांना ऐकण्यासाठी, साहेबांना पुढे पण जायचं आहे, साहेबांचे एक जे होमगार्ड मध्ये साहेब काम करत होते त्या कॉन्स्टेबलच्या लग्नासाठी साहेब आलेले आहेत मुंबईवर, आणि दुःखामध्ये सहभागी झालो तर दुप्पट तिप्पट ते कमी होते। हे वरिष्ठांचे जे कोणी समादेशक त्यांचे कॉन्स्टेबलला व्यवस्थित ऐकत नव्हता, आता तर सरांचे फेसबुक लाईव्ह खूप फेमस झालेले आहे। साहेब आजचे जवळपास 10 वर्षांपूर्वी त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून SRPF मधले सर्व गैरप्रकार त्यांनी थांबवले होते आणि कॉन्स्टेबल त्यांना डायरेक्ट मेसेज करू शकत होता आणि सांगू शकत होता की सर आमच्या इथे असं असं चाललेलं आहे। आणि सर्व समादेशक जे होते ते एकदम अलर्ट झाले होते आणि सर्व कॉन्स्टेबलचे जे आहेत ते छुट्ट्या सँक्शन व्हायला सुरू झाला, त्यांना जे काही रिलीफ वगैरे मिळायचे होते ते मी
सरांना खूप नम्र विनंती करेन की सर आज आम्हाला भरपूर मार्गदर्शन करा। हे सर्व लोक जे आहेत ते बऱ्याचशा मीटिंग मध्ये सांगितलेलं आहे की मुंबई मध्ये डीजी पांडे सर आणि नाशिक मध्ये सीपी पांडे मार्गदर्शनाने आम्हाला थोडा मार्गदर्शन करावं सर आणि आज आपण वेळेची बंधन न ठेवता सर आम्हाला थोडा मार्गदर्शन करावं। जय हिंद जय महाराष्ट्र। या कार्यक्रमात आमचे सहभागी सहकारी आपले नाशिकचे नगरपालिका आयुक्त पांडे साहेब तसेच आमचे नाशिक रेंजचे डीआयजी मिस्टर शेखर आमचे आपल्या नाशिक शहरचे सर्व डीसीपीज एसीपीज डीआयज आमच्या बरोबर काम करणारे सर्व कॉन्स्टेबल्स हेड कॉन्स्टेबल्स आणि एएस आहे आणि त्यांचे सर्व परिवार आई पण ते आहेत त्यांना सर्वांना बघून आणि आज जे मला यांनी सांगितलं की साहेब आपण येत असाल तर थोडी वेळ लागेल आपण थांबा आणि हे करून घ्या म्हणून मी नक्की आहे। शेवटी महासंचालकाचे काम काय आपल्याला बऱ्याच लोकांना जसं आता पूर्णिमा चौगुलांनी म्हटलंय की पीजीला पाहायला आम्हाला भेटत नव्हतं मला तरी अतिशय आश्चर्य वाटत आता पीजीचं खर आपल्या सगळ्या परिवारकडून मी सांगतो आता डीजी म्हणजे फक्त आमचा प्रशासकीय होता आहे प्रशासकीय करण्यासाठी प्रशासक प्रशासन कोणाला करणार आमच्या काही पब्लिकशी काही संबंध येत नाही आमचा संबंध फक्त आमच्या अमलदारांशी आणि आमच्या अधिकाऱ्यांशी येत असतो आणि त्यांच्यासाठी डीजी असतात की त्यांच्या वेळोवेळी त्यांच्या प्रमोशन व्हावा त्यांच्या वेळोवेळी त्यांना पदोन्नती भेटावी त्यांच्या कुठे पेन्शनच्या अडकलेला असेल त्याच्या बाबतीत पण बघावा त्यांना कायदेशीर जर लीव भेटत नसेल रजा भेटत नसेल त्याच्यामध्ये आपण दक्षता घ्यावी सगळ्या लोकांना त्याचं मार्गदर्शन करावं आणि वेळोवेळी आपल्या लोकांचे अटकलेले जे प्रश्न आहे ह्या आता आपले जे बाई लोक बसलेले आहेत आणि आई पण आहेत आणि ती तरुण मुलगी जिने अशी आशा दाखवली की तुम्ही पण पोलीस खात्याला येऊ इच्छिता फार पण मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो मी पण बरेचशा इतर प्रशिक्षण केलेला होता मला कुठेही मनात असं नव्हतं की मी पोलीस खात्याला येऊ पण युनिफॉर्म घालायची माझी फार जुन्यापासूनची कल्पना होती। मी घराचा एकटाच मुलगा होतो तर मी एनडीए जॉईन करायला चाललो होतो तर माझी आई आणि माझे वडील सांगितलं हे सगळं तुम्ही जाऊ शकत नाही कारण काय तुम्ही एकटाच आहे घरी तर हे थोडा विचार करण्याची भाव आहे पण मला खात्यामध्ये युनिफॉर्म घालण्याची आवड होती आणि ती तरुण पोरी जी येथे आली होती मी तुमच्या तुमच्या मनाशी मी सुद्धा सहमत आहे की या युनिफॉर्म खातं हे वेगळ्या प्रकारचा मान वेगळ्या प्रकारचा सन्मान येत असत आणि त्या तरुणीला मी सांगतो आणि त्याच्या आई वडिलांना मी सांगतो की तुमची अभिलाषा तुमची आकांक्षा लवकरच पूर्ण होणार मला थोडा परिश्रम करावा लागेल। आता या ठिकाणी मी मला सांगण्यात आलं आहे की मार्गदर्शन करू मी काही काही मुद्द्यांवर आपल्याशी चर्चा करू इच्छितो। मी जेव्हा जॉईन झालो 11 महिन्यामध्ये जॉईन झालो आणि तेव्हा मी थोडाफार आता थोडा सायन्स बॅकग्राऊंडचे असल्यामुळे मी थोडाफार विचार केला की आपण कोणतं आपला असा ह्या विभाग जो आहे त्याचा कुठे आपण फोकस करू तर आपल्याला जास्त त्याचा प्रतिसाद मिळेल तर त्याचं उत्तर फार साधा होतं उत्तर असं होतं की आमच्या आय पी एस ऑफिसर्स जर बघायला गेलो तर टोटल जवळपास 350 अंमलदार जर बघायला गेलो तर 1,95,000 ते 2,00,000 संख्या आहे त्यांच्यासाठी जर टी जी साहेबांनी काम केलं नाही तर आम्ही फक्त पगार घेऊन घरी येणार असं मला वाटलं आणि म्हणून
सर्वांना सांगून आहे आपण पण तिथे आहात मला माहिती आहे पण आपण सर्व सुद्धा आपण जे सर्वात मोठी संख्या आहे आम्ही एकदा एक प्रोग्राम घेतला होता डीसी मध्ये आम्ही सांगितलं की आता शेवटी पोलीस महासंचालक पोलीस आयुक्त आता पोलीस कोण पोलीस कोण पोलीस तर आमचे अमलदार आमचे रोडवर उभे राहणारे पीएसआय पीआय आहे जर ह्यांचे वाक्य तर बघाय केलं नाही तर आम्ही नुसतं महासंचालक लिहू शकणार आपण सुद्धा आयुक्त लिहू शकणार पोलीस लिहू शकणार नाही आणि त्याची तेवढी जाणीव मी या लोकांना करून दिली होती आणि त्याचं कारण हाच आहे की आपल्याला हा जो वर्ग आहे ह्यांच्यासाठी आपल्याला सर्वात मोठा काम आपल्याला करायचं आहे त्यांच्यावर लक्ष देणं हा गरजेचं आहे आम्ही जेव्हापासून आहोत तेव्हापासून त्याच्यावर थोडाफार प्रयत्न केला आहे आपल्याला आता मी एक दोन प्रश्नाच्या बाबतीत एक दोन समस्या जे आमच्या समोर आली होती तेव्हा सांगतो आम्ही अमरावतीला होतो आमच्या बरोबर आता आमच्या सोबत नाही आहे अभिया साहेब होते आमचे फार जवळचे आपल्याला सर्वांना थोडीशी छोटीशी कहाणी आहे ते आपल्याला सांगू इच्छितो अमरावतीमध्ये मी ट्रेनिंग मध्ये होतो आम्ही एक मास्टरच्या घरी जेव्हा जेव्हा राहत होतो तो जे मला जीवन म्हणून देत होता आणि आम्ही दमिया साहेब सुद्धा बनवत होते आणि आम्ही जास्त बनवण्याचे मला काही कोणी शिकवलं नव्हतं तर मी नुसतं पंडित म्हणून जेवण करत होतो आणि त्याकडी त्या कॉस्टमरशी माझी मला कधी कधी बोलत होता कारण आमच्या सोबतच होते म्हणले आज मी विचारलं 19 वर्ष 15 वर्ष महिला पक्ष 15 वर्ष हवालदार 24 वर्ष एएसआय 33 वर्ष त्यांनी मला तेव्हा सांगितलं तर मी आल्याला 10 एप्रिलला मी जॉईन झालो 21 एप्रिलला मी तो प्रस्ताव पाठवला की 10 20 30 10 वर्षात हवालदार 20 वर्षात एएसआय 30 वर्षात पीएसआय हा प्रस्ताव 21 एप्रिलला मी शासनाकडे पाठवलं आणि आपल्या सर्वांसाठी सांगतो आता आमच्या जे पीएनचे पद आहे ज्याला पीएनची पदोन्नती भेटली त्याच्यासाठी त्यांना गर्व असायलाच हवा पण त्याच्यामध्ये एक विषमता आहे आमच्याकडे कुठेही भारतात पीएन पद जो आहे तो बहुतेक अस्तित्वात नाही त्याला बघून आम्ही शासनाला म्हटलं आणि आपण सर्वांसाठी सांगतोय की शासनाने आमचे मंत्री महोदयांनी आमचे मुख्यमंत्री महोदयांनी त्याला मान्यता दिलेली आहे आपण रद्द करतो आहोत 10 वर्षात हवालदार व्हाल 20 वर्षात पीएसआय व्हाल 30 वर्षात आपल्याला पीएसआय च्या ग्रेड भेटेल जर जगा असेल तर आपल्याला पीएसआय कायमस्वरूपी भेटेल जर जगा नसेल तरी आपल्याला स्टार लावता येईल अशा आमचं विजयभाई आपली जी कल्पना आहे ती कल्पना आपण सांगायच्या आधी पूर्ण झालेली आहे असं मला वाटतं त्याच्यासाठी आपल्याला शुभेच्छा मी आतापासून देतो आणि राधेबाई ज्यांनी स्वतःच्या म्हणजे अगदी परेड कमांडर सारखा त्यांच्या नवऱ्यानं उभा केलं त्यांना सांगतो की राधे मॅडम आपल्या नवऱ्याला हे नायक झाले आता मला वाटतं आता मी तारीख देत नाही पण अतिशय लवकर अतिशय लवकर कुठले शेवटचे पातळीवर प्रपोजल सगळं झालेलं आहे त्याच्यामध्ये अटकाव काय की त्याला ग्रेट पीएसआय कसा काय मिळवा त्याच्यामध्ये एक आपण एक मार्ग काढणार की आपला जो मॅन्युअल आहे त्या मॅन्युअलमध्ये आपण एक ओळी घालणार आहोत की ग्रेट पीएसआय असावं आणि ग्रेट पीएसआयचे हे कर्तव्य आणि हे रिस्पॉन्सिबिलिटी असावं तेवढं प्रावधान जी आरमध्ये करण्यात येईल की त्या अटीच्या अटीला आधी लावून त्यांना आपण ग्रेड पीएसआय देणार आहोत इथपर्यंत चीफ सेक्रेटरी महोदयापर्यंत जी चर्चा झालेली आहे फाईल आता शेवटच्या क्षणी आहे किती दिवस लागतील मी सांगू अजून सांगत दिवसची गोष्ट आहे म्हणजे महिना लागणार नाही आणि मग राधेबाई हवालदार राहणार नाही राहणार नाही ते विधातेबाई सांगू
लहान लहान प्रश्न आहे कॉन्स्टेबल्सचे. काल कालची गोष्ट आहे, परवाची गोष्ट आहे. आम्ही रात्री आमचे माननीय गृहमंत्रीकडे आपले प्रस्ताव बसलो होतो. एक सर्वात लहान प्रस्ताव आहे. आपण आता कोणाला 24 तास सुट्टी, त्याच्यामध्ये 20 दिवस कॅज्युअल लीव्ह. आपल्याला फॅमिलीवाल्यांना सांगतो, आपल्या लोकांना आपल्याला बघायला भेटत नाही, हे नुसतं बंदोबस्त करत असतात. त्याच्यासाठी आम्हाला बरेचशा मतदारांनी 20 दिवस देणार, अर्थात कॅज्युअल दिवस आहे, किरकोळ रजा असावी, त्याच्यासाठी त्यांनी रिक्वेस्ट केली होती. तो प्रस्ताव बहुतेक लवकरात लवकर मान्य होणार आणि त्याच्यामुळे लागोपाठ आम्ही 10 वर्ष झालेले कॉन्स्टेबल लोकांना ट्रेनिंगसाठी पाठवलं आहे.
मला वाटतं एक किंवा दोन बॅच झालेले आहे. तसंच 20 वर्षामध्ये सुद्धा आम्ही तसाच प्रस्ताव आहे 30 वर्षात. तर मला असं वाटतं 10-20-30 एक बॅच जाऊन आलेलं आहे. तसंच PSIच्या वर मी आता 10-20-30 आता मला वाटतं 7 तारखेला मी खडाला आहे, खडाला मी उद्घाटन करतोय. PSIसाठी सुद्धा 2 आठवड्याचं आहे. काय तुम्ही भिवून जाऊ नका की आम्हाला काय 6 महिने पडवणार आहे काय, फक्त 2 आठवडा तुम्हाला नवीन ट्रेनिंग देण्याचं आमच्या आम्हाला असं वाटतं की तुम्ही ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. आता आपल्याला सांगतोय ही हे कल्पना कुठून आली. आम्ही इथे व्यासपीठावर बसलेले सगळे IPS ऑफिसर किंवा तिकडे आपले DCP जे आहेत, DYCP आहेत, त्यांना प्रत्येक 5 कमी MCTP म्हणजे मिड कॅरियर ट्रेनिंग प्रोग्राम असतो. तो प्रत्येक काही काही तुम्ही SP आहात, SP च्या DIG होण्यासाठी तुम्हाला ते प्रोग्राम आहे. असे 5 ट्रेनिंग प्रोग्राम आहे. मी जेव्हा जॉईन झालो तेव्हा मी बघितलं तर आपल्याकडे अशी काही ट्रेनिंगची व्यवस्था नव्हती ज्याला आपण असं म्हणून की नाही भाई ठराविक दिवस गेल्यानंतर आपल्याला ती ट्रेनिंग घ्यावीच लागेल. त्यासाठी मी PSIसाठी सुद्धा आणि कॉन्स्टेबल अंमलदारांसाठी सुद्धा तशी योजना केलेली आहे, त्याच्या ऑर्डरही काढलेली आहे, त्याचे स्टँडिंग ऑर्डर आहे. PSIसाठी सुद्धा आता PSI लोकांच्या सुद्धा हे अनुवाद आहे. आपल्याला API म्हणून प्रमोशन आम्ही देणार आहोत. PSI to API होणार, पण API सुद्धा अपवाद आहे. त्याच्यासाठी माझा प्रस्ताव शासनाकडे आहे आणि मी म्हटलं आहे की API ठेवता कामा नये, कारण का तसं रँक तशी रँक कुठेही नाही. आपण विचार करा, मग आपण PSIच्या जर API रँक काढली तर आपण आपोआप SP परत जाणार. आणि तसा प्रस्ताव आम्ही शासनाकडे डिसेंबर महिन्यामध्ये प्रस्ताव असतात. आम्ही जरी नसलो तर आमचे अधिकारी असतात. हे सर्व लोक ह्या प्रस्तावांच्या जर त्यांनी व्यवस्थितपणे पाठपुरावा केला तर आपल्या महाराष्ट्र प्रदेशमध्ये सुद्धा जसं ओरिसा आणि इतर भागात आहे PSI SP म्हणून रिटायर होणार, PSI PI पर्यंत जातात. सुदैवाची बाब PSI म्हणजे PI पर्यंत रिटायर होतात. हे चालू दिस इज नॉट हाऊ देशात लोकांचे प्रमोशन होत असतात. तर मला असं वाटतं की हे सुद्धा होईल. मागे एक विमेन कमिशनच्या 29वा वर्धापन दिवस होता, त्या दिवसात मी बोलत होतो. त्यावेळेस मला आता 8 तासाची कल्पना कुठून आली लेडीजची. आपलं सर्वांसाठी सांगतोय 8 तासाची कल्पना माझी नाही. आधी हलक्या साहेबांनी सुद्धा याच्यात प्रयत्न केला होता, पण त्यांनी सर्वांसाठी केलं. आम्ही फक्त महिलांसाठी काय काढलं, सगळ्या बायांना ते ऐकायला हवं आणि जे काही लेडीज अंमलदार आहेत त्यांनी सुद्धा ऐकायला हवं. नागपूरमध्ये एक ट्रॅफिक कॉन्स्टेबल आहे, किसान मी आता घरी आली आहे. आता आपण सांगा की आम्ही आमच्या बाळाला कसे काय जेवण देणार, आमच्या नवऱ्याकडे मी कोणते आशयाने बघणार, किंवा तुम्ही आमच्या संसार कसे काय चालवणार, असं त्या बायाने मला लिहिलं. आणि त्यांनी सांगितलं की मी ट्रॅफिकमध्ये उभी राहते आणि मला बरा त्रास काही काही त्यांचे वेगवेगळं त्यांना आळीपाळीने भेटत असेल, पण आमच्यावर हे करत अन्याय मला हे करता येणार नाही. म्हणून त्या बाळाच्या सांगण्यावर मी नागपूरला पहिल्यांदा हे सुरू केलं. मग नागपूरच्या नंतर आम्ही पुन्हा ग्रामीणला सुरू केलं, त्याच्यानंतर औरंगाबादला सुरू केलं. पांडे साहेब तर आधीपासूनच मला वाटतं ते लोकांना सवलत देत होते, पण नंतर त्यांनाही मी सांगितलं आणि त्यानंतर आता हे 8 तास सुरू केलं आहे. आणि सर्व आमचे जे लेडी कॉन्स्टेबल्स आहेत त्यांना मी परत इथे सांगतो, जरी हे आदेश कधी कधी याची पायमाली होते तसा होता कामा नये. आणि प्रत्येक लेडी कॉन्स्टेबल्सला घरी जाण्याची संधी भेटली पाहिजे आणि बहुतेक ज्यांना पाहिजे त्यांना द्या. पण माझी एक विनंती आहे की लेडीज कॉन्स्टेबल्सला जेव्हा आपण ट्रॅफिकची ड्युटी देतो त्यांना बॅक ऑफिसची ड्युटी देऊ शकतो, पण रोडवर उभा करून त्यांना ठेवता कामा नये. मला तरी नागपूरच्या बायांनी विविध प्रकारचे व्हिडिओ पाठवलेले आहे, मी आपल्याला शेअर केले नाही, कारण काय ते शेअर करण्याच सारखे नाही. लोक कशा रीतीने बोलतात, मला असं वाटतं की आपल्याला फार कामाचे लोक आहेत, फार कामाचे काम करतात आणि त्यांच्यासाठी आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. दॅट इज वॉट
माझा मतवत आहे आणि वी विल सी आपण आता मला मार्गदर्शन करायला सांगितलं मी पुढचे पुढे पण सांगतो मला फारच फारच आनंद आहे की मी परवाच परवाची गोष्ट आहे आम्ही जेव्हा माझ्या प्रत्येक आठवड्याच्या नंतर रविवारी आम्ही काय केलं त्याच्या बाबतीत मी फेसबुकवर लिहित असतो परवाची गोष्ट आहे की डोंगरीशी आमचे एक कॉन्स्टेबल मी सुसाईड केलं त्या डोंगरीचे कॉन्स्टेबलचे सुसाईड करण्याचं कारण त्यांच्या घरात असलेलं वातावरण तर मी रिक्वेस्ट केली आहे आणि मी आजही रिक्वेस्ट करतो आणि पांडे साहेबांनी एवढं चांगल्या रीतीने हे प्रोग्राम ते जे राबवलेलं आहे आणि ते राबवत आहे त्याला मी दुजोरा देतो आणि मी प्रत्येक एस पीला आता मी शेखर साहेबांना पण सांगत होतो की आपण एवढे लोकांना माझ्या मनात काय आहे आपण 10 फॅमिली प्रत्येक महिन्याला 10-10 फॅमिली बोलवा आणि त्या लोकांशी आपण संवाद करा आपलं आपल्या घरचे जे लोक जर आपली फॅमिली व्यवस्थित नसेल जर ते विधात्यासारखी म्हणजे शिस्तबद्ध नसेल तर आपल्याला ह्या खाता चालवणं अवघड होऊन जाणार आपल्या घरच्या जर तुमच्याकडे काही अडचण असेल तर आपल्याला पुढच्या त्याच्या असर बाहेर सुद्धा दिसणार म्हणून माझी विनंती आहे की शेखर साहेब आपण पण 10-10 फॅमिली त्यांना बोलून एस पी साहेब सुद्धा बोलले हे पौर्णिमा मॅडम जर बोलले त्यांच्याशी तर त्यांना व्यवस्थित वाटेल आणि त्यांचे काही अपघात काही अडचण असेल त्याच्यासाठी आपण त्याच्याशी चर्चा कराल अशी माझी अपेक्षा आहे हे माझ्या एक आपल्याला मार्गदर्शन म्हणा सुझाव म्हणा असं आहे सर 5 किंवा 10 फॅमिली आपण प्रत्येक महिन्याला त्यांना बघून त्यांच्या घरी काय चाललं आहे त्यांचे मुलांना कुठे प्रशिक्षण पाहिजे कुठे शिक्षण पाहिजे त्याच्या बाबतीत त्यांच्याशी विचार करतात कारण का मी तर आपल्याला फॅमिली म्हणून मानतो माझी घर कितीही गेली तरी मी आपल्या बरोबर भेटायला तयार आहोत कधीही आपण या आता तुम्ही इथे मॅडमने सांगितलं की मी डीजी साहेबांना बघायला जात होतो माझ्याकडे तर मी असं केलं नाही मॅडम कधीही येऊ शकत कधीही भेटू शकत सो फॅमिली गेट टुगेदर आपल्याला करायला हवं एखादी बोलता जे सांगितलं बोलताना सांगितलं MPKY म्हणजे जे आमच्याकडे आरोग्य योजना आहे आरोग्य योजनामध्ये 3 लाखाचे पॉवर्स मला वाटतं आयजी पर्यंत मी दिलेले आहेत ते पॉवर्स एस पीला द्यावं आणि एस पी लेवलवर सुद्धा भेटावे त्याच्यासाठी आम्ही शासनाला प्रस्ताव पाठवलेला आहे मग 3 लाखापर्यंतचे प्रस्ताव आपल्या अधीक्षकपर्यंत जाणार मग आपल्याला लवकरात लवकर सोयीस्कर स्वरूपाने आपल्याला हे ते पास होतील तर ते काम सुद्धा सामील व्हाव त्याच्यासाठी सुद्धा मी प्रस्ताव पाठवलेला आहे विविध प्रकारचे आजार त्याच्यामध्ये सामील होतील असा मला अशी मला अपेक्षा आहे आणि ते प्रस्ताव शासनाकडे आहे आता माझे शेवटच्या 3 गोष्ट आहे मी जी फॅमिली इथे बसलेली आहे त्यांना सुद्धा ऍड्रेस करून मी सांगू इच्छितो की आम्ही आपल्या नवऱ्यांना किंवा आपल्या बायांना जे आपल्या खात्यामध्ये आहे त्यांना फार छोटे टार्गेट दिलेले आहे आणि आम्ही आपल्यासाठी सर्व करायला तयार आहोत आपण जे काही आमच्याकडे आले एका एस आयला मी ओळखतो तो माझ्याकडे 4 वेळा आला होता आणि तो आता समोर बसलेले आहे त्यांना कुठेतरी नागपूरला पौष्टिक झाली होती आम्ही प्रयत्न केले झाला नाशिकला झाले परत राहिले आपल्याला भेटायला मी नेहमी तयार आहोत पण आपल्याला मी फॅमिलीला सांगतो की आपण जर कसा करायला चाललो तर आपण कशासाठी कोणासाठी आलो शेवटी ही फॅमिली सिटिझनसाठी आहे आपल्याला सर्व्हिस सेवा जी आहे नागरिकांसाठी आहे तर एकच माझा उद्देश आहे जसं साहेबांनी म्हटलं की वरिष्ठांसाठी आमचा उद्देश आहे की त्यांनी कॉन्स्टेबलच्या चेहऱ्यावर हशी एक तरी आणावी त्याच्यासाठी त्यांनी दिवसभर एक प्रयत्न करावा तसेच अंमलदारांना आणि आमचे ऑफिसरांना माझी नवीन वर्षात मी टार्गेट दिलेले आहे आपण दिवसात कमीत कमी एक असे माणसाला मदत करावी ज्यांना दुसरा माणूस मदत करू शकत नाही फक्त एक आपण जे बाहेर पडले
काही परत केली का तर मग आणि आपण कसा करू शकता आपण कराल अशी मला अपेक्षा आहे आणि आपण सर्व समर्थ आहात ह्या करायला काही वाटत नाही मदतची अशी गोष्ट नाही की तुमच्या खिशातून तुम्ही पैसे काढून द्या अशी अशी मदत नाही कोणतरी गोरगरीब माणूस पोलीस स्टेशनला आला त्याला चांगले नीट रीत्याने बसून त्याच्या ऐकून घेणं त्याच्या एन सी का असू नये त्याच्या नोंद करून घेणं आणि त्यांना पद्धतशीर तुमच्या घरात आलेला माणूस तुमच्या जवासारखा आहे तसा त्याला ट्रीटमेंट करून जर त्याला बाहेर पाठवलं तर आपल्या खात्याची प्रतिमा वाढेल आपल्याला सुद्धा विचार आहे त्याच्यानंतर दुसरं मी म्हटलेलं आहे तुमच्या भागात जर कुठेही काही बेकायदेशीर चालत असेल तर जर तुमच्या अख्तियाराखाली असेल तर त्याच्यावर योग्य कारवाई करणं जर आपल्या अख्तियाराखाली नसेल तर आपल्या वरिष्ठांना कमीत कमी एक अशी ऍक्टिव्हिटीच्या बाबतीत सूचना देणे जेणेकरून आमच्या बळकटीकरण होईल आपल्या वरिष्ठांना सुद्धा माहिती मिळेल अशी आणि किंवा तुम्ही कारवाई केली तर तुम्हाला जे काही कर्तव्य आहे ते तुम्हाला बजावता येतील असा आपल्याला सुद्धा वाटेल सर तो हे दुसरा माझ्या आपल्याला दिलेला टार्गेट आहे सगळ्या ज्या बाया बसलेल्या आहेत त्यांनी त्यांच्या नवऱ्यांनी सुद्धा विचारायला पाहिजे की तुम्ही आज काही केलं का आज काही सांगितलं का तुम्ही हे सगळे काम जे साहेबांनी सांगले मग मी आपल्या पाठीशी उभे आहो पण आम्ही दिलेले हे मला काय वाटतं फार 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 जटिल प्रश्न आहे ते आपल्याला वाटतं जटिल आहे जटिल नाही चला आपण नाही म्हटलं तर ठीक आहे सर्वात शेवटी आपला आपला भारतातही नव्हे पूर्ण विश्वमध्ये आता गुन्हेगारीचे प्रकार जो आहे ठीक आहे आपल्या गाव खेड्यांमध्ये अजूनही एकाला मारामारी करून घटमडी करतात तिथून पैसे घेऊन जातात असे तसे प्रकार आता हळूहळू डिजिटल माध्यमातून म्हणजे डिजिटल म्हणजे इंटरनेट आता जे तरुण आहे त्यांना समजतो ते सायबरचे इंटरनेटच्या माध्यमाने आता जास्त गुन्हेगारी पाहतात तर त्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी मी परत सांगितलेलं आहे प्रत्येक अमलदाराला प्रत्येक ऑफिसरला तुम्ही एक अर्धा तास दिवसाचा अर्धा तास दिवसाच्या कुठेही मोबाईल फोनवर तुम्ही जर तुम्ही मराठी असेल मराठीमध्ये की सायबर क्राईम काय असतो त्याच्यावर गुन्ह्याचा तपास कशा काय केला जातो ह्याच्या बाबतीत जर आपण त्याचा टाईप केला तर तुम्हाला ह्याच्यामध्ये सुद्धा दिसेल आपण एक अर्धा तास त्याच्यावर विचार करा जर तुमची सर्व्हिस अजून 10 वर्षाची असेल तर आपल्या पुढे हे समस्या येणार आणि आपली फॅमिलीला सुद्धा मी सांगू इच्छितो की आपण सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी व्हा आपल्यावर सुद्धा याचा प्रकोप होऊ शकतो कारण काय सेवनमध्ये आमचे मोठे मोठे ऑफिसरांचे सुद्धा पैसे गेलेले आहेत कारण काय ते अज्ञान होते त्यांना अनभिज्ञ होते तर याच्यासाठी आपण नक्की विचार करा जिल्हा बदलीच्या बाबतीत तुमचे पी जी साहेबांनी फार चांगला प्रकल्प केलेला आहे तुमचे योजना केलेली आहे आमची लिंक साहेब सुरू झाली नाही त्याच्यासाठी मी थोडीफार मलाही सुद्धा वाईट वाटतं ते लिंक न सुरू होण्याचं कारण सुद्धा सायबर क्राईमच होता आम्ही लिंक तुमची सुरू केली होती की हे सगळं सुरू करावं तेव्हा ती हॅकिंग झाली आणि ते हॅकिंगमुळे अजूनपर्यंत ते बंद आहे पण ते होईल आपण त्याच्यावर काळजी करू नका सर्व शेवटी आपण सर्व लोकांनी मला ते बोलवलं आम्हाला आमची फॅमिली ज्या समोर उभा केलं मला फार आनंद वाटलं लोकांना जे काही मी त्याच्या स्टार देऊ शकलो तेही मला चांगलं वाटलं पण मला वाईटही वाटलं 33 वर्षाच्या नंतर जर कोणतरी एस आय होत असेल तर आमच्या खात्यामध्ये आपण फारशा परिश्रम करून त्याचं प्रमोशन आपण घडून आणलं असं मला वाटलं नाही तर जरी आपलं स्टार लावून आपल्याला उत्साहवर्धन आम्ही केलं असेल पण मी आपल्याला हे हमी देतो आम्ही जे कार्य सुरू केलेलं आहे की तुमच्या 10 वर्षानंतर तुमचं प्रमोशन देता येईल त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आम्ही प्रयत्न करू आणि आपल्या सर्व फॅमिली लोकांना फॅमिलीचे जे लोक आहे तरुण जे पोरे आहेत सगळ्यांना सांगतो आपल्या आपल्या परिवारमध्ये आम्ही परत येऊ आणि आपल्याला नुसतं हवालदारचं रँक नाही आम्ही पी एस आयचं रँक आपल्या हवालदाराला देऊ आपण ह्या नेहमी करतात दिस इज व्हेरी गुड
जे घटक जे जे वातावरण आहे त्याला चांगला करण्याचा प्रयत्न सीपी साहेबांनी करायला हवं. आणि मी सांगतो एवढी मोठी गॅदरिंग नाही, आपण एक 10-10 लोकांची गॅदरिंग बोलवा, आपले डीसीपी सर्व लोकांनी बोलवायला पाहिजे. आपला या संसार सुखी राहावा, त्याच्यामध्ये त्यांचे पोरे आहेत, त्याचे काही बाय जे विक्रे आहेत ते चांगल्या रीतीने प्रशिक्षित व्हावे, असंच मला मला आपल्याला शुभेच्छा मी देऊ इच्छितो. मी एवढं सांगून माझ्या मार्गदर्शन म्हणा जे काही असेल ते आपल्याशी संभाषण असं असेल ते सब सपोर्ट. धन्यवाद. आपल्याला उचित मार्गदर्शन केलेलं आहे, काही अपेक्षा आपल्याकडून व्यक्त केलेल्या आहेत, आपल्या कुटुंबियांकडून व्यक्त केलेल्या आहेत. आज इथं 100 ते 125 कॉन्स्टेबल्स आमचे उपस्थित आहेत. 3071 फोर्स आहे आपला. तर आपलं कर्तव्य आहे की हे हा जो माननीय पोलीस महासंचालकांचा संदेश आहे तो आपल्या लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. जसं वरिष्ठांनी एखाद्या व्यक्तीची एका कॉन्स्टेबलच्या चेहऱ्यावर हास्य आणावं अशी माफक अपेक्षा आपले कुटुंबप्रमुख डीजीपी सरांनी व्यक्त केली आहे, आणि तशीच अपेक्षा त्यांची देखील आहे की जी 12 करोड जनता जे आपलं दुसरं कुटुंब आहे ज्यांच्याशी आपलं देणं आहे ज्यांच्यासाठी आपण आहोत त्यांच्या चेहऱ्यावर एखाद्या तरी व्यक्तीच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद आपण आणू शकतोय. आणि पोलीस खातं एवढं समृद्ध आहे, एवढं वैशिष्ट्यपूर्ण आहे, आपण नशीबवान आहोत, भाग्यवंत आहोत की आपल्याला हे वर्दीचं देणं प्राप्त झालेलं आहे. आणि दिवसाला एक किमान जो व्यक्ती खरोखर काम करतोय किमान दिवसाला 2 ते 3-4 लोकांना खरोखर आनंद देऊ शकतोय. काही मोठ्या अपेक्षा माननीय डीजीपी सरांनी व्यक्त केलेल्या नाही आहेत. आनंद देणं म्हणजे आपल्या खिशातले पैसे देणं नाही आहे. एखादा पीडित आपल्याकडे येतो त्याला नीट ऐकून घेणं, त्याला पाणी ऑफर करणं, रस्त्यावर एखादा व्यक्ती दिसतो ज्याला मदतीची गरज आहे त्याला मदत देणं, पत्ता सांगणं कोई असून, कारण आपल्याविषयी भीती प्रचंड असते लोकांना. तर ही आदरयुक्त भीती कशी करता येईल हा प्रयत्न आपल्या सर्वांचाच असायला पाहिजे. आणि या मंचावर जसं मी खरोखर सांगितलं की मी डीजी ऑफिसमध्ये आमचं पालक डीजीपीला पाहायला जायचे, आणि तुमचं नशीब आहे की तुम्हाला समोर डीजीपी येऊन मागील 2 ते 2.5 तासापासून आपल्यासाठी इथं शांतपणे तुम्हाला ऐकून घेत आहेत, तुमचे आनंदाचे कौतुक सोहळे पाहत आहेत, त्यांना देखील आपण ग्वाही देणार आहात की रोज किमान एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद आणो. आणि कुटुंबीय तुम्ही जेवण देऊ नका त्यांना जोपर्यंत तुम्हाला सांगत नाही. तर अशा प्रकारे माननीय डीजीपी सरांना मी मनापासून आभार व्यक्त करते सरांचा की सर आपण वारंवार वेळोवेळी आमच्या पाठीशी उभे आहात. एक कुटुंबप्रमुख पालक वडिलांकडे जो हट्ट व्यक्त करायला पाहिजे आमच्या. यस सर, यस सर. मी सिद्धेश्वर तुम्हाला विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावा. तदनंतर अल्पोपहार सुरू होईल. जय हिंद सर. आजचा आमच्या अंमलदार बांधवांचा स्टार लावूया आणि फीत लावूया. तसेच जे आमचे अधिकारी आहेत EPI to PM प्रमोशन झालेलं आहे, तसेच आमचे 2 अधिकाऱ्यांना मेडल प्राप्त झालेलं आहे. या कार्यक्रमासाठी सर मला असं आभार प्रदर्शन व्यक्त करण्याची संधी मिळालेली आहे. हा तसा वृक्ष असतो व्यक्त करणे आभार प्रदर्शन म्हणजे, परंतु आपल्या मी आयुक्तालयातले अधिकारी आणि अंमलदारांच्या वतीने सर थोड्याशा भावना आहेत, त्या मी आपल्याशी शेअर करू इच्छितो. आपल्याविषयीचं सर एक मत आहे, एक भावना आहे. सर मी स्वतः शालेय जीवनात असताना एक बुद्धिबळ नावाचा मी खेळ शिकत होतो. त्यावेळेस जनरली असं असतं त्या खेळामध्ये सर सरांना जाऊन असं इंग्लिश चेस म्हणतो आपण त्याला, की आपले जे महत्त्वाचे जे अवजीत म्हणतो आपण घोडा हत्ती वगैरे यांच्यावर आपण फोकस देतो, परंतु त्याविषयी आमचे जे मार्गदर्शक गुरु होते त्यांनी मला सांगितलं होतं की हे तर महत्त्वाचे तर आहेत पण तुमचा एक एक सैनिक देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. ज्यावेळेस या खेळाचा शेवट येतो, जेव्हा अटीतटीची लढाई सुरू होते, त्यावेळेस हा सैनिक तुम्हाला तो गेम जिंकण्यासाठी मदत करतो.
आणि हा सैनिक शेवटी 18 घरात येतो हा स्वतः देखील वजीर वगैरे बनू शकतो. सर जे आम्ही त्यावेळी शालेय जीवनामध्ये जे आम्ही खेळामध्ये बघितलं होतं ते सर मी आता आपल्याला सांगू इच्छितो. सर प्रत्यक्ष जीवनामध्ये सर पोलीस दलामध्ये काम करत असताना आमच्यासारखे अधिकारी असतील, आमचे अंमलदार बांधव असतील, सैनिकासाठी सर पोलीस सर जो वेलफेअर बघतोय, त्याला संरक्षण देतोय, त्याला सक्षम करतोय, तर मी असं तर सर ठामपणे सांगू शकतोय की जर अशा टॉप आपण दोन लोकांची नावं घेतले सर्वांनाच माहिती आहे सर ते दोन लोकांच्या नावामध्ये पहिल्या नावा सर आपले जे महाराष्ट्र पोलीस दलासाठी करत आहात आपण म्हणतो ना पोलीस खात्यामध्ये आल्यानंतर पुरावा एव्हिडन्स एव्हिडन्स झाल्यानंतरच पुढे कोर्टामध्ये आपली बाजू मांडली जाते. सर तर मी हे सांगतो सर प्रत्येक आमचे अधिकारी आणि अंमलदार मी जे ऑब्झर्वेशन केले सर जो व्हॉट्सअप स्टेटस असतो किंवा डी पी असतो त्याच्यामध्ये त्याच्या आई वडिलांचा फोटो असतो किंवा त्यांच्या पत्नीचा असतो सर महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात हे फर्स्ट टाईम होतं सर की बऱ्याचशा अंमलदार आणि अधिकाऱ्यांचा स्टेटस मायक्रो लेवलला जाऊन त्याचा अभ्यास करत असं आपण सांगितलं जातो की महिला कर्मचारी असेल किंवा आपल्या डोंगरीचा आपला अंमलदार असेल एवढा सर आपण स्वतः एवढा अभ्यास करून सर आपण त्याचं निरसन करत आहात. आता मी बघितलं सर दर रविवार देखील आपण फेसबुक लाईव्हवर येतात तिथे देखील बघितलं सर आपला फार साधेपणा असतो आणि तिथे आपण प्रत्येकाला गाईड करून प्रत्येकाला सांगतात आणि शेवटी फेसबुक लाईव्हवर पण आपले शेवटी कमेंट असतात मी हे काम केलेले आहे आणि हे काम करत आहे काळजी नसावी मी प्रयत्न करत आहे संबंधित यंत्रणेशी पाठपुरावा करत आहोत. सर आपलं जे आश्वासन जे स्टेटमेंट असतात सर ते आम्हा अधिकाऱ्यांना अंमलदारासाठी हा तो सुवर्णक्षण असतो आणि आम्ही सर खूपच धन्यवाद म्हणजे स्वतःला नशीबवान समजतोय सर आणि मला इथं खा म्हणजे एक सांगावंसं वाटतं नाशिक आयुक्तालयातील एक प्रतिनिधी म्हणून सर आपण महाराष्ट्र पोलीस दलासाठी ज्या ज्या कल्याणकारी योजना आणत आहेत आमच्या अंमलदार अधिकाऱ्यांसाठी ते सेम जसं कोविड रुग्णालय असं ह्यांच्या ट्रान्सफर असतात आमच्या अधिकाऱ्यांचे प्रमोशन सर सर्व कल्याणकारी उपक्रम सर इथे लेटर आणि स्पिरिटमध्ये राबवले जातात. सर पुन्हा एकदा सर आपण मुंबईमधून मयात वेळ काढून सर इथं आलेलं आहात आम्हाला छान पैकी मार्गदर्शन केलेलं आहे आपलं मी स्वतःचा आभार व्यक्त करतो सर पोलीस दल. तसेच हा कार्यक्रम आदरणीय सिद्धी सरांनी अरेंज करून डी जी सरांना इथे रिक्वेस्ट करून बोलून आपल्याला सगळी हे केली त्यामुळे मी आपल्या आदरणीय सिद्धी सरांचा देखील आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाला नाशिक परिक्षेत्राचे डी जी सर शेखर डी आय जी सर शेखर पाटील सर उपस्थित राहिलेले आहेत त्यांनी देखील आपल्याला उत्कृष्ट मार्गदर्शन केलेलं आहे त्यांचाही मी आभार व्यक्त करतो. तसेच इथे उपस्थित असलेले सर्व आदरणीय डी सी पी सर ए सी पी पी आय सर्व आमदार त्यांचे सर्व कुटुंबीय कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले आमची आर पी आयची टीम वेलफेअरची टीम फोटोग्राफर या सर्वांचं पुन्हा एकदा मी शेखाचा आभार मानून माहिती डी सी सरांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं मी सांगेन. कॅप राईट कॅप राईट.